वीक वागण्याचे शब्द हा वापरला नसता तर चांगलं झालं. जे काही स्वतः झाले त्याचं समर्थन मी करणार नाही आणि योग्य नाही. विरोधकांच्यावर टीका करायचा अधिकार त्यांचा जसा आहे तसा सत्ता झाल्यावर टीका करण्याचा अधिकार आपलाही आहे. पण टीका करणं याचा अर्थ कुणाच्या अंगावर शाही चक्र हा नव्हे आणि त्याचं समर्थन आपण कधी करणार नाही. पण झाल्याच्या नंतर केलं काय त्याचा उल्लेख आधीच आमच्या सहकार्यांनी केला की शिक्षणमंत्र्यांनी जे काही बोलणं केलं ते केलं नसतं तर कदाचित हे प्रकार झाले नसते. त्यांनी सांगितलं, फुल्यांचा उल्लेख केला, आंबेडकरांचा उल्लेख केला, भाऊराव फाटलांचा उल्लेख केला आणि शब्द वापरला व्हीक. हा शब्द कुणाला फसल फसणारा शब्द नाही आहे. फुल्यांचं आणि आंबेडकरांचं सगळं जीवन हे सगळ्या देशाला माहिती आहे. कर्मवीरांनी आपलं आयुष्य ज्ञानदानाच्यासाठी घालवलं. पैसे नसतानासुद्धा ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की आपल्या पत्नीच्या घरातले दागिने विकले पण कसं शिकणाऱ्या मुलांचा दोन वेळचं जेवण त्यांनी कधी चालवून दिलं नाही. भाऊराव फाटलांच्या संस्थेमध्ये वीज वाक्यच आहे, कमवा आणि शिका. कमवा, वीक वागा असं नाही, कमवा आणि शिका. त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि गेले 50 वर्ष त्या संस्थेमध्ये महत्त्वाच्या जबाबदारीमध्ये मी असेल, अजितदादा असेल, मला तो बाळासाहेबसुद्धा आता आहेत, हां, दिलीपराव वैशाखपाटील असतील, अनेक अवसर सहकारी आम्ही काम करतो आणि हे काम करत असताना आम्ही राजकीय पक्षाचे दोघे तिथं कधी घालत नाही. तिथं सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींच्या शिक्षणाचं दालन हे सर्वत्र खुलं कसं जाईल, दर्जेदार शिक्षण कसं मिळेल, कष्टकऱ्याला ही संधी कशी मिळेल याच्याशिवाय दुसरं काही चालत नाही. आणि अशा संस्थापकांच्या भावनांच्या किंवा फुल्यांच्या किंवा आंबेडकरांच्या संदर्भात बोलत असताना वीक मागण्याचा शब्द हा वापरला नसता तर चांगलं झालं. ठीक आहे, झालेल्या गोष्टी झाल्या. पण लगेचच सांगून टाकलं की मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे म्हणून हे केलं. अरे 5 वर्ष तुम्ही याच्या आधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष होता, आताही तुम्ही मंत्रिमंडळामध्ये अध्यक्ष मंत्री आहात आणि एखाद्या सामान्य कुटुंबातली एखादी व्यक्ती ही सत्तेपर्यंत पोचली नाही. हे काही उदाहरण तुमचंच आहे. किती उदाहरणं सांगता येतील महाराष्ट्रामध्ये? किती ते लोक असे होते की जे सामान्य स्थितीत नव्हते, सत्तेच्या महत्त्वाच्या शिक्षणावरसुद्धा गेले आणि त्यांच्या टीका टिप्पणीसुद्धा झाली पण त्यांनी हा कांगावा कधी केला नाही की मी या कुटुंबात जन्माला आलो म्हणून माझ्याबद्दलचं या प्रकारचं ही टिप्पणी केली आहे. दुर्दैव आहे, हे घडलं नसतं तर चांगलं झालं असतं. मी या सगळ्या प्रश्नावर काय अधिक बोलू इच्छित नाही, याचं समर्थन करत नाही. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सगळ्या सहकारी मित्रांना म्हणजे कोणत्याही पक्षाचे असोत राजकारणात वजले होतील पण शाही टाकणं किंवा तत्सम कार्यक्रम हे आपण कधी करणार नाही ही भूमिका आपण घेऊ आणि महाराष्ट्राची जी एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून लौकिक आहे तो लौकिक शिकवण्याच्या संबंधीची आपण सगळेजण काळजी घेऊ एवढंच या संदर्भात सांगू इच्छितो. बाकी अधिक या ठिकाणी बोलण्याचं काही कारण नाही. आधीच्या सगळ्या वक्त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, माझ्याबद्दलच्या सांगितल्या, महाराष्ट्राच्या संबंधीच्या सांगितल्या.